नमस्कार. पाणीबाणी हा चित्रपट येत्या 8 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतो आहे. पुरुषोत्तम भापकर यांच्या संकल्पनेतून जन्मलेला हा सिनेमा. खरं तर पाणी टंचाईची समस्या ग्रामीण भागाला सातत्याने भेडसावत असते. पाण्याचे टँकर आल्यानंतरच्या गावामध्ये जो गोंधळ उडतो हे सगळं आपल्याला दृश्य परिचित आहे. कोरड्या ठाक पडलेल्या विहिरी असतील काय. हा चित्रपट निर्माण करण्यामागची त्यांची कल्पनाच ही होती की पाण्याविषयीचा एक अवेअरनेस ग्रामीण भागामध्ये पोहोचावा आणि सर्व गाव एकत्र आलं तर एखाद्या पाण्याच्या टंचाईवर कशा पद्धतीनं मात करता येते असं या चित्रपटातनं अतिशय उत्तम संदेश दिला गेलेला आहे. अतुल दिवे हा आमचा मित्र, आतापर्यंत आपल्याला संगीतकार म्हणून परिचित असलेला, या चित्रपटाच्या निमित्ताने तो चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरतो ही अभिनंदनीय बाब आहे. आतापर्यंत 35 शेहून अधिक त्यांनी कार्यक्रम गाण्याचे केलेले आहेत. 1500 हून अधिक गाणी संगीतबद्ध केलेले आहेत असा हा गुणी संगीतकार आता निर्माता म्हणूनही आपल्यासमोर येतो आहे. या चित्रपटामध्ये हा सामाजिक संदेश असल्यामुळे मीही या चित्रपटामध्ये एक भूमिका केलेली आहे. माझ्याबरोबर रवींद्र मंकणी, तेजा देवकर अशा पद्धतीची स्टारकास्टही या सिनेमामध्ये आहे. हा चित्रपट आपल्याला महत्त्वाचा संदेश देईल, पाण्याविषयी जागृती करेल याची निश्चित खात्री आहे. सर्वांनी जवळपासच्या चित्रपटगृहात जाऊन पाणीबाणी हा सिनेमा आवर्जून पाहावा. म्हणजे तुम्ही समस्येचं सोल्युशन शोधण्याऐवजी पळ काढताय. मी विकास सरदेसाई, गावात आपण पाणी आणून दाखवू. या गावात विकास सरदेसाई तरी राहील, नाहीतर आम्ही तरी राहू. त्याच्या बोकांनी बसून घ्या पाणी तुम्हाला लागेल तेवढं. आपण असं करूयात, आजच्या आज धडक मोर्चाच काढूयात.